Superb, excellent. Mind-blowing. Great. Superb. माझ्या म्युझिकबद्दल कमेंट करत होतीस तोपर्यंत ठीक होत, पण इथे पब्लिक प्लेसमध्ये माझ्या गाडीवरती म्युझिक वाजवतेस तुला शोभत नाही पाहुण्या. ही नाही, ही माझी गाडी आहे, तुझ्या नवऱ्याची नाही. म्हणजे मठात जाऊन सुद्धा फरक पडला नाहीये हे कळतंय. फरक म्हणजे माझा. जनरली मठात गेल्यानंतर माणसं शांत होतात, शांतपणे बोलतात. आय मीन तुम्ही मठाबाहेर भेटलात किंवा दिसलात हेच खूप आहे. कधी ना कधी स्वामी तुमच्यावर पण कृपा करतील, कारण त्यांच्या दारात सगळं अलाउड आहे, चांगली माणसं वाईट माणसं. माझी अक्कल काढतेस? अजिबात नाही. मी तुमची कोण अक्कल काढणार? मला फक्त इतकंच सांगायचंय की तुम्ही बॉस असाल ते ऑफिसमध्ये, जे काही वागायचं ते तिथे वागा. इथे मी एक सामान्य मुलगी आहे आणि माझा नवरा आहे माझ्यासोबत, त्यामुळे माझ्या नवऱ्याबद्दल बोलण्याचा अधिकार मी कुणालाही देत नाही. ओ नवरा बिचारा. बिचारा नाहीये तो. इनफॅक्ट तुम्ही असो, मला असं वाटतं की ज्याला आपण ओळखत नाही, ज्याला आपण माहित नाही, त्याच्याबद्दल बोलू नये. माझ्या नवऱ्याबद्दल काही बोललेलं मला नाही आवडलं. यू तुझ्याशी का बोलतो ना, माझं मलाच कळत नाही. हे यू, यू आर लीस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ. ओके, गॉट दॅट? हा, ए गाडी काढ. दादा दो स्ट्रॉबेरी. आज शाळा इथे भरवली वाटत मास्तरांनी. त्या दिवशी पावणीचा विश्वास बसला नव्हता माझ्यावर, पण आता जर तिला मी इथे आणून तिच्या बापाचे प्रताप दाखवले ना, हां तिला वाईट वाटेल, पण या बापाचं खरं रूप समोर येईल तिच्या. जे काय करेल ना ते पाहूनच करेल. दादा रुको रुको. पाहुणे चल 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 चल. आईस्क्रीम कुठे? अरे आईस्क्रीम गेले खड्ड्यात, तुला काहीतरी दाखवायचं चल लवकर. काय चल यार, चल तू बघ, प्रत्यक्ष बघ, आता स्वतः बघ. तुला मी सांगितलं होतं पण माझ्यावर विश्वास नाही, आता आता प्रत्यक्ष बघ, बघ डोळ्याने. Thank you.
यार इथेच इथेच होते. कोण शुभम? इथे कोणीच नाहीये. नाही आता या इथे. नको, तिला असं सांगून पटणार नाही. उलट परत आमच्यातच भांडण होईल. नकोच. नाही आता इथे ना एक माकड आणि मदारी होते. माकडाचा खेळ दाखवाल तुला इकडे घेऊन आलो. माकडाचा खेळ? हा इथे आता इथे. पण बहुतेक ते माकड कुठेतरी गायब झालं. माकड इथेच होत, आता कुठेतरी गायब झालं. माकड गायब झालं? हा. तुला वेळ लागलाय, चल. अगं ही इथे कसं येईल माकड? काही काय बोलतोस तू? दादा तू आईस्क्रीम दो. दगडाने लपून काय ठेवलंय? आगुबाई बोललं तर आगेल, पण वाईट संगती बिंगती तर पडला नाही हा पोरगा. म्हणजे सुरे चाकू बंदूक वगैरे. रागील, पण या दगडाने कमवून आणलेला भोपळा सगळ्यांसमोर फोडलाच पाहिजे. आता येऊ देस प्रदीपला. या सुलक्षणाच्या बेट्याचा नाही बँड वाजवला ना तर नाव सांगणार नाही. अरे इतना सन्नाटा क्यों है भाई? अत्यानावाचं वादळ कुठे? तू आज आत्याला काही बोलणार नाही. ती काही बोलली तरी सुद्धा शांत राहा प्लीज. ओके. अरे आलात तुम्ही? अरे वा, आज दोघं एकदम आनंदात दिसत आहे. हो आई, आम्ही स्वामींच्या मठात जाऊन आलो. हो का? छान छान. स्वामी तुम्हा दोघांना असं सदैव आनंदात ठेव. बरं, मी तुमच्या आता कॉफी आणते. हा नाही, आम्ही आईस्क्रीम खाल्लंय आज. हो का? बरं ठीक आहे, मग मी जेवण झालं की जेवायलाच वाढते. ओके ओके, थांब, मी फ्रेश होऊन येते आणि तुला मदत करते. हा शुभम, तुम्ही बाहेर जाऊन आईस्क्रीम खालत, मजा केलीत. आईस्क्रीम बोललं तर लागेल, पण मला आईस्क्रीम खूप आवडतं. तू आणलास आईस्क्रीम? अरे वा, म्हणजे तुला नोकरी मिळाली? वा वा वा. कुठल्या ऑफिस मध्ये झाडू मारायची? बरं पगार किती? शिपायाचा ड्रेस ते देणार का तू शिवणार आहेस? वंस, मग याला काय आता ऑफिसरची नोकरी मिळणार आहे? त्यासाठीच गेले होते ते. अगो बाई, खरंच की काय? मला वाटत आजकाल ऑफिसरची नोकरी 10वी पास मुलांना मिळायला लागली. वा वा वा. मग पगार किती? 1 लाख की 2 लाख? शुभम, पहिल्या पगारात त्या सासूला साडी घ्या. तिला भारीच कौतुक आहे ना तुझ? नक्की दे, आणि त्यांनाच दे. पण मला नोकरी मिळाली की अजून नाही मिळाली. ती तर कधीच मिळणार नाही. अरे तुझ्याकडे ना शिक्षण ना डिग्री, आणि म्हणे काय नोकरी साहेबाची पाहिजे. हे बघ, बोलले तर राग येईल, पण भूषण कुमार सांगत होते आजकाल शिपायाच्या नोकरीसाठी सुद्धा BA, BEd, BCom लागतात मुलं. ऐक माझं, मी गंधारला फोन करते आणि त्याला सांगते बाबा तुझ्या भावाचं काहीच होत नाही. तू तरी त्याला कुठेतरी चिकटव काहीतरी. बघ, तो माझा शब्द अजिबात खाली पडणार नाही. बघ तुला मी सांगते. हो आत्या, नका ब्रोला फोन करू. आणि तुम्हाला ब्रोचा नंबर दिला कुणी? आणि सारखं काय भूषण कुमार कोण आहे? भूषण कुमार एखाद्या ऑर्केस्ट्रा मधला फालतू बॅकग्राऊंड सिंगर वाटतोय. याच्याकडे आहे का डिग्री? ए सांभाळून बोल. अरे तुरे कुणाला करतोय? त्यांचं नाव घेण्याची सुद्धा लायकी नाही तुझी.
आणि डिग्रीचं काय बोलतोस रे? बीए बीएड बीकॉम आहेत ते. बीए बीएड बीकॉम? मग कोणत्या कंपनीत झाडू मारतात ते? तुम्ही सांगितलं ना की भूषण कुमार असं म्हणाले की आजकाल बीए बीएड बीकॉम झाडू मारतात कंपनीत म्हणून. तुझं बोलणं तुझ्यासारखंच विचित्र आहे बाई एकदम. बे आंबे 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 आंबे. अरे भूषण कुमारांना अजून तू ओळखलेलं नाहीये रे. ते काय तुझ्यासारखे फालतू नाहीये, सासऱ्याच्या दारात नाही पडलेले. बोलले तर राग येईल, पण कुठे राजा भोज आणि कुठे हा गंगूराम. तुर्याशी कसली शर्यत करतोस रे काजव्या? आधी नोकरी तुझ्यात पाडून दाखव. वंस तुम्ही तर स्वतःला आता जरा काय जाऊ द्या. नाही नाही बोलले तर राग येईल. कुठे गटारात काय चिखलात दगड मारताय, आपल्यावर चिखल उडेल. हा जाऊ द्या त्या, तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. काहीतरी खा, नाही एक काम करा, भूषण कुमारची भजनं गा. हा चला ओके बाय बाय. गाणार गाणार भूषण कुमारांचे गोडवे गाणार मी. आहेस तसे गोडवे गाण्यासारखे. अरे त्यांच्या सर गेले वाटत. येऊ देस माझ्या प्रदीपला, अशी एकेकाची हजेरी घ्यायला लावते ना. सुरुवात मात्र त्या दगडापासून करते. काय रे प्रसाद, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? आता सांग काय झालंय. ताई टेस्ट पेपर मिळालेत. अरे बापरे, टेस्ट पेपर्स मिळाले. काय झालं, किती मार्क्स मिळाले? ताई मार्क्स नाही मिळालेत. काय मार्क्स मिळाले नाहीत? बाबांना सांगितलंस? प्रदीप गे पाणी. काय कुठल्या तोंडाने सांगू रे तुला? बोललं तर राग येईल. पण परीक्षेचे पेपर ही काही लपवण्याची वस्तू आहे का रे? काय गेला रे बाबा गेला, तुझा पोरगा तुझ्या हातून गेला. वंस त्या आत्ताच घरी आलेत ना, तुम्ही त्यांना जर श्वास घेऊन द्याल की नाही? का लगेच आल्यावर तुम्ही कंप्लेंट करायला लागलात ते? नाही बोलले तर माझं तोंड दिसत, पण पोरानी परीक्षेत मिळालेला भोपळा दिसतो का तुम्हाला? बोललं तर राग येईल, पण ही सुलू हल्ली सगळ्यांना पाठीशी घालत असते. प्रदीप सांगून ठेव बाबा तुझ्या बायकोला, नाही तर शेवटी हाती धुपाट नाही येईल तुझ्या. हे बघा, माझा प्रसाद पेपर लपवणार नाही एवढंच फक्त मला म्हणायचंय बस. म्हणजे खोटं बोलते मी? अरे या परीक्षेत त्याला भोपळा मिळाला असेल म्हणून लपवत असेल पेपर. खोटं वाटतंय तुम्हाला तर बोलवा प्रसादला आणि विचारा. थांब तुला पेपरच दाखवते. प्रसाद काय प्रॉब्लेम आहे, तू काय झालंय, तुला असं का वागतोयस? ताई मला खरंच माहित नाही मला काय झालंय. मी सगळा अभ्यास करून गेलो होतो, ते प्रश्न डोळ्यासमोर आले ना की नाचायला लागतात, मग हात थरथरतो, मग मला टेन्शन येतं, मग पेपर कसं सोडू कळत नाही. ही सगळी एक्सक्युजेस आहेत, अभ्यास नाही केलास म्हणून लिहिता नाही आलं. प्लीज आता उद्यापासून नीट वाग शाळेत प्लीज. ताई उद्या बाबांना शाळेत बोलवलंय सरांनी, मला खूप भीती वाटते, ते मला शाळेतून काढणार तर नाही ना? नाही नाही प्रसाद घाबरू नकोस.
असं काही होणार नाही. घे घे बघ हे पेपर्स, कुठे लपून ठेवलेस बघितलं? बोलले तर राग येईल तुले. मुलावर विश्वास असावा पण अंधळा नको. प्रसाद, प्रसाद बाहेर आहे. ताई बाबा रागवलेत, मी नाही जाणार बाहेर. अरे असं काय करतोस, बोलूयात ना बाबांशी, काय म्हणतात बघू ना आपण. नाही जाई, मला नाही जायचं बाहेर. प्रसाद गेल्याशिवाय कसं कळेल? चल चल काय नाही. हे काय मार काय काय विचारतो मी तुला. भोपळा आहे भोपळा. तू मध्ये बोलू नकोस, मी प्रसादशी बोलतो ना. गप्प बैस. इतके कसे कमी मार्क मिळाले तुला? आणि मार्क कमी मिळाले म्हणून पेपर लपून ठेवतोस काय? माझ्या प्रश्नाची उत्तर दे, मी काय विचारतोय तुला. अरे काहीतरी बोल, चुंबासारखा काय उभा आहेस दगडा? अरे अरे, तुझा बाप दिवसभर घाम गाळतो रे तुझ्या शिक्षणासाठी आणि तू मस्त मजा मारतोय. ढव गोळा कुठला? प्रदीप, प्रदीप हा तुझ्या पदरात पडलाय रे दगड. आता आयुष्यभर तुलाच पोचायचं एवढं लक्षात ठेव बाबा. बाबा बाबा, मला खरंच लपवायचे नव्हते हे पेपर. अरे अरे, खोटं बोलतोय तू. ही प्रदीपाच्या दोन काळाखाली ठेवून दे म्हणजे बरोबर खरं बोलेल. अरे ही मुलं आहे ना, मारल्याशिवाय सुधारणार नाही सांगून ठेवते तुला. नाही नाही नाही, आवनीचे बाबा तुम्ही प्लीज प्रसादला मारू नका. बघा जर त्याला मारलं ना तर तो कधीच सुधारणार नाही. प्लीज त्याला एक संधी द्या प्लीज. तू याच्यामध्ये पडू नको. मला प्रसादला तुझ्यासारखं नाही बनवायचं. प्रसादला या शाळेत कंटिन्यू करायचं की नाही हे त्याच्या परीक्षेच्या मार्क्सवर अवलंबून असणार होतं. आता त्याला स्पेशल स्कूलमध्ये घालण्यापासून माझ्यापाशी दुसरा पर्याय नाही आहे. आणि स्पेशल स्कूलमध्ये घालायचं तर तेवढी फी भरायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुझं बरं होतं रे, सोन्याचा चमचा तोंडात घालून जन्माला आलास तू. अरे काही नाही तर तुझ्या मागे तुझा बाप समर्थपणे उभा होता. पैशाची तर कधीच कमतरता नव्हती. तू शिकला नाहीस, तुझ्या घरी चालण्यासारखं होत. तुला तुझ्या शुभम जीजू सारखं व्हायचंय का? हा, शिकायचं नाहीये. आज त्याची परिस्थिती बदलली, त्याला कुत्र विचारत नाही कोणी. पडीक म्हणून जगावं लागतं. हा, तसं व्हायचं तुला? तसं वाटत असेल तर मला सांग, उद्यापासनं शाळा बंद. शाळा बंद उद्यापासनं. मी सुद्धा वारंवार तुझ्या शाळेला जायला कंटाळलेलो आहे. घरी बसून राहा, काही शाळेत त्याची गरज नाहीये. मला या सगळ्याचा किती त्रास होतो तुम्हाला काय कल्पना? बाबा बाबा प्लीज, एकदा माझं ऐकून घ्या. एकदा आपण त्याच्या सरांशी बोलूयात, नाहीतरी त्यांनी भेटायला बोलावलंय ना. एक पुन्हा शाळेत जायची काही गरज नाहीये.
पुन्हा पुन्हा शाळेत जाऊन काय होणार आहे? पुन्हा पुन्हा अपमान। नाही ना त्याला शाळेला जायचं, आता शाळा बंद। काय करणार काय तुम्ही? आभाळ फाटलंय, ठिगळं कुठं कुठं लावणार? किती ठिगळं लावणार तुम्ही? शाळा बंद, घरी बसून राहा। नाही तर असं कर, तुला काय करावं असं वाटतं ना ते तू कर आता। रिक्षा चालवाविषयी वाटतं ना रिक्षा चालव, मजुरी करायची वाटते मजुरी कर, नाही तर याच्यासारखा पडीक म्हणून जग तू। शाळा बंद, आता तुझ्या आडवी येणार नाही। तुझ्या शिक्षणाचा आणि माझा संबंध संपला। अहो अहो ऐका ना हे बाई सुले, जेवणाचं बघ, खूप भूक लागली मला। चल चल आवरा। काय करायचं तेच काही कळत नाहीये। आई तुम्ही काळजी करू नका, प्रसादच्या शाळेत मी जाईन। अरे शुभम तू कस? हो भावनी, आई तुम्ही याची काळजी करू नका, प्रसादच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, मी जाईन। तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता। फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला।